अणूचे अंतरंग या पाठामध्ये आतापर्यंत आपण अणू म्हणजे काय अभ्यासलं, आता आपल्या लक्षात आलं की अणू हा नुसता सूक्ष्म कण नाही तर अणूपेक्षा अधिक सूक्ष्म कण अणूमध्ये आहेत आणि ते सूक्ष्म कण म्हणजे त्यांना मूल कण असं संबोधतो आता आपण. न्यूट्रॉन, प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन हे सूक्ष्म कण अणूमध्ये आहेत, परंतु या सूक्ष्म कणांचा शोध लावण्यासाठी किंवा इथपर्यंत आपल्याला येऊन पोहोचण्यासाठी भारतीय ऋषी महर्षी कणाद यांनी सर्वात प्रथम इसवी सन पूर्व 6व्या शतकामध्ये विश्वातील प्रत्येक वस्तू ही परमाणूंपासून तयार झालेली आहे हे सांगितलं आणि त्या लहान कणांना त्यांनी परमाणू असं संबोधलं. त्यानंतर ख्रिस्तपूर्व 5व्या शतकामध्ये ग्रीक तत्ववेत्ते डेमोक्रिटस यांनी देखील या लहान कणाला ऍटम असं म्हटलं. ऍटम म्हणजे अटमॉस, ज्याचं विभाजन करता येत नाही असा कण म्हणजे ऍटम. म्हणजे महर्षी कणाद आणि डेमोक्रिटस यांनी एकमेकांच्या मताशी साम्य दाखवणारी विधानं केली. त्यानंतर 1803 मध्ये जॉन डाल्टन इंग्लिश शास्त्रज्ञ यांनी आपला अणुसिद्धांत प्रस्थापित केला आणि त्यांच्या अणुसिद्धांतामध्ये त्यांनी सांगितलं की अणू हा कडक आणि भरीव गोळा आहे ज्याचं विभाजन करता येत नाही आणि तो अविनाशी आहे, म्हणजे त्याचा नाशही होत नाही. आणि त्यानंतर सर जे जे थॉम्सन यांनी 1904 मध्ये म्हणजे 1803 ते 1904 हा प्रदीर्घ कालखंड डाल्टनच्या अणुसिद्धांतालाच ग्रहित धरत होता आणि 1904 मध्ये जे जे थॉम्सन यांनी अणूला कलिंगडाची उपमा दिली आणि त्यांनी असं सांगितलं की अणूमध्ये दोन अजून वेगळे कण अणूचे होतात, म्हणजे अणू अविनाशी आहे हे सांगितलेलं खोट आहे किंवा त्याच्यामध्ये दोन कण असतात हे सांगितलं आणि डाल्टनच्या अणुसिद्धांताला धक्का दिला आणि त्यामध्ये त्यांनी कलिंगडाची उपमा दिली जे जे थॉम्सन यांनी अणूला. लाल भाग म्हणजे धनप्रभार तर काळा भाग म्हणजे ऋणप्रभार असतो आणि अणूच्या भोवती हे ऋणप्रभारित कण फिरत असतात हे सांगितलं. ते कसे फिरतात ते मात्र नाही सांगता आलं. त्यानंतर विकिरणांचा प्रयोग आपण अभ्यासला, रदरफोर्ड यांनी केलेला, सोन्याच्या पातळ पापुद्रावर अल्फा कणांचा मारा केला, त्यावेळी त्यांच्या असं लक्षात आलं की अणूचा धनप्रभार हा मध्यभागी असतो, जे जे थॉम्सन यांनी सांगितलेला बाह्य भागात नसतो आणि म्हणून रदरफोर्डनी थॉम्सन यांना खोटं ठरवलं. आणि त्यानंतर नील्स बोहर यांनी आपली अणुप्रतिकृती मांडली, त्यांनी स्थायी इलेक्ट्रॉन कसे असतात ते सांगितलं. या सगळ्यांमधून नंतर क्वांटम थिअरी विकसित झाली आणि याच्यामध्ये सांगण्यात आलं की अणूमध्ये अजून यापेक्षा वेगळे काही कण असतात आणि मग ते कण कोणते, आपण मूल कणांपर्यंत आलो आणि यापेक्षा अधिक अणूचा अजून सविस्तर अभ्यास केला तर आपल्याला आयुष्य पुरणार नाही. इथपर्यंत अणू हा सूक्ष्म अणू इतका अभ्यासासाठी आपल्याला मोठा आहे ही बाब आता यावरून लक्षात आली. त्यानंतर आता अणूमध्ये इलेक्ट्रॉनचं वितरण कसं होतं हे अभ्यासलं आपण. बाह्य भागामध्ये असणारे इलेक्ट्रॉन वेगवेगळ्या कक्षामध्ये कसे परिभ्रमण करतात ते पाहिलं. त्यानंतर अणूची संयुजा ही त्याच्या इलेक्ट्रॉनवर आधारित असते आणि संयुजा म्हणजे काय, प्रत्येक मूलद्रव्याच्या अणूला असं वाटतं की आपल्या बाह्यतम कक्षेमध्ये नजीकच्या निष्क्रिय मूलद्रव्याप्रमाणे आपलं इलेक्ट्रॉन स्वरूपण असावं, यासाठी तो रासायनिक अभिक्रियेमध्ये भाग घेऊन इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण करतो किंवा इलेक्ट्रॉनची भागीदारी करतो आणि या इलेक्ट्रॉनच्या देवाणघेवाणीमधून आणि इलेक्ट्रॉनच्या भागीदारीमधून असंख्य संयुगांची निर्मिती होते. आपलं दैनंदिन जीवन याच संयुगांनी समृद्ध झालेलं आहे. त्यानंतर आपण अभ्यासलं समस्थानिकी मूलद्रव्य म्हणजे काय. मूलद्रव्यांचा रासायनिक गुणधर्म जरी अणुअंक असला, हा मूलभूत गुणधर्म आहे अणुअंक. रासायनिक अभिक्रियेमध्ये भाग घेण्याची प्रवृत्ती अणुअंकावरून ठरते, तर अणुवस्तुमानांक हा दुसरा भाग. अणुवस्तुमानांक म्हणजे मूलद्रव्याच्या अणुमध्ये केंद्रकात असणाऱ्या प्रोटॉनची आणि न्यूट्रॉनची एकूण संख्या असते, त्याला आपण अणुवस्तुमानांक म्हणतो. निसर्गामध्ये काही मूलद्रव्य असे आहेत की ज्या मूलद्रव्यांचा अणुअंक मात्र सारखा आहे आणि अणुवस्तुमानांकामध्ये मात्र फरक आहे. अशा एकाच मूलद्रव्याच्या समान अणुअंक असणाऱ्या आणि भिन्न अणुवस्तुमानांक असणाऱ्या मूलद्रव्यांच्या अणूंना समस्थानिक म्हणतात. आपण अभ्यासला हायड्रोजनची 3 समस्थानिक आहेत, हायड्रोजन, ड्युटेरियम, ट्रिटियम, क्लोरीनची सुद्धा 2 समस्थानिक अभ्यासली आपण. कार्बनची सुद्धा वेगवेगळी समस्थानिक आहेत आणि या समस्थानिकांचा उपयोग काय मग असा आता आपल्या मनामध्ये प्रश्न आहे. आपल्याला जो ज्या प्रश्नाचा उलगडा करायचा आहे, समस्थानिकांचे उपयोग अभ्यासायचे. आता वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये या समस्थानिकांचा उपयोग होतो आणि काही किरणोत्सारी मूलद्रव्य असे आहेत. किरणोत्सारी म्हणजे काय, ज्या मूलद्रव्यांच्या अणूमधून उत्स्फूर्तपणे प्राण बाहेर फेकली जातात
अशा मूलद्रव्यांच्या अणूंना किरणोत्सारी मूलद्रव्यांचे अणू म्हणतात, रेडिओ ऍक्टिव सबस्टन्सेस. स्पॉन्टेनियस इमिटेशन होतं. कशाच? प्राणांचं. रेज बाहेर पडतात, जे कसे असतात अदृश्य असतात परंतु त्यांच्यामध्ये प्रचंड भेदन क्षमता असते. असे काही किरण बाहेर टाकणाऱ्या मूलद्रव्यांच्या अणूंना रेडिओ ऍक्टिव्ह सबस्टन्स म्हणजे किरणोत्सारी मूलद्रव्य म्हणतात. आधुनिक आवर्त सारणीमध्ये सगळ्या मूलद्रव्यांचं वर्गीकरण केलेलं आहे. त्या आधुनिक आवर्त सारणीच्या तळाकडच्या दोन आडव्या ओळींमध्ये या सर्व किरणोत्सारी मूलद्रव्यांचा समावेश केलेला आहे, ज्याला लॅन्थेनाइड आणि ऍक्टिनाइड श्रेणी म्हणतात. आता यापैकी काही मूलद्रव्य किरणोत्सारी नाही आहेत परंतु ते समस्थानिक आहेत असे पण आहेत, आणि काही मूलद्रव्य अधिक जास्तीत जास्त मूलद्रव्य किरणोत्सारी आहेत. आता आपण त्यांचे वेगवेगळ्या मूलद्रव्यांचे उपयोग पाहू. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये या समस्थानिकी मूलद्रव्यांचा उपयोग होतो. आता कुठले कुठले वेगवेगळे क्षेत्र? कृषी क्षेत्रामध्ये किरणोत्सारी मूलद्रव्यांच्या अणूंचा उपयोग होतो. त्यानंतर उद्योगधंद्यामध्ये यांचा उपयोग होतो. वैद्यकशास्त्रामध्ये देखील यांचा उपयोग होतो. आणि संशोधनाच्या कार्यामध्ये सुद्धा समस्थानिकी मूलद्रव्यांच्या अणूंचा उपयोग होतो. आता आपण वेगवेगळ्या समस्थानिकी मूलद्रव्यांच्या अणूबद्दल अभ्यासणार आहोत. त्यामध्ये सर्वात प्रथम युरेनियम. युरेनियमची संज्ञा आहे यू. हा युरेनियम, युरेनियम 235. 235 काय? युरेनियमचा 235 अणुअंक आहे. युरेनियम अणुवस्तुमानांक. युरेनियमचा 235 अणुवस्तुमानांक आहे आणि युरेनियमचा अणुअंक असतो 92. या युरेनियम 235 या समस्थानिकी अणूचा उपयोग ऊर्जा रूपांतरण करण्यासाठी केला जातो. अणुभट्टीमध्ये अणुपासून ऊर्जा मिळवण्यासाठी युरेनियम 235 याचं अणुकेंद्र प्रचंड मोठं आहे. युरेनियमच्या अणुकेंद्रकावर न्यूट्रॉनच्या झोताचा मारा केला असता युरेनियमच्या अणुकेंद्रकाचं विखंडन केलं जातं आणि या अणुकेंद्रकाचं विखंडन होत असताना फार मोठ्या प्रमाणात ऊर्जा उत्सर्जित होते आणि ही बाहेर पडलेली ऊर्जा, ज्या ऊर्जेचा उपयोग आपण अणुऊर्जा म्हणून करतो, भारतामध्ये अनेक अणुऊर्जा प्रकल्प आहेत. कुठे कुठे आहेत? मुंबईमध्ये 3 भट्ट्या आहेत, सायरस, झरलीना आणि अप्सरा नावाच्या 3 अणु विद्युत भट्ट्या आहेत. याच्यापासून अणुपासून विद्युतची निर्मिती केली जाते. डॉक्टर होमी जहांगीर भाबा यांनी सांगितलं होतं, आपण जर अणुपासूनची ऊर्जा वापरली आपल्याला तर आपली फार ऊर्जा विषयक मोठी गरज भागणार आहे, परंतु यामध्ये काही धोके आहेत. त्यांनी म्हटलं होतं, या अणुपासून मिळणारी ऊर्जा जर आपण विधायक कामासाठी वापरली तर आपण प्रगतीच्या सर्वोच्च शिखरापर्यंत पोहोचू शकू, परंतु जर याच अणुऊर्जेचा उपयोग आपण विध्वंसासाठी वापरला तर आपला क्षणामध्ये विध्वंस सुद्धा होईल. म्हणजे विधायक कामासाठी वापर केला तर हे निश्चित चांगलं आहे. म्हणजे युरेनियम 235, युरेनियम 235 पासून युरेनियम 238 पर्यंत युरेनियमची समस्थानिक म्हणजे अणुवस्तुमानांक असतात वेगवेगळी, आणि त्यापैकी युरेनियम 235 च्या अणुकेंद्रकाचं विखंडन करून अणु ऊर्जा मिळवली जाते. हा याचा पहिला उपयोग. लक्षात आला युरेनियमचा उपयोग. त्यानंतर दुसरा मूलद्रव्य आहे कोबाल्ट. कोबाल्ट 60 हा याचा अणुवस्तुमानांक. कोबाल्ट 60 या मूलद्रव्याचा उपयोग कॅन्सर झाल्यानंतर. कॅन्सर काय होतो? शरीरामध्ये पेशींची अनियंत्रित वाढ झाली तर त्याची परिणिती कॅन्सरमध्ये होते. दोन प्रकारचे अर्बुद तयार होतात शरीरावर, एक सौम्य अर्बुद असतात, दुसरे दुर्दम्य अर्बुद असतात. यापैकी दुर्दम्य अर्बुद जे असतं ते कॅन्सरला कारणीभूत असतं, याला कर्कजन्य अर्बुद म्हणतात. आणि अशी कर्कजन्य अर्बुद पेशीच्या अनियंत्रित वाढीमुळे शरीरामध्ये तयार झाली तर त्याच्यावर कोबाल्ट 60 मारा केल्यानंतर या पेशीची अनियंत्रित वाढ थांबवली जाते आणि त्याच्यावर उपचार केला जातो. कोबाल्टचा अणुअंक आहे 27 आणि अणुवस्तुमानांक 60. कोबाल्ट 58, 59, 60 अशी वेगवेगळ्या अणुवस्तुमानांकाची याची समस्थानिक आहेत. याचा उपयोग कॅन्सरला कॅन्सरवर उपचार करण्यासाठी कोबाल्ट 60 उपयोग करतात. त्यानंतर पुढचं समस्थानिक आहे आयोडीन. हे आयोडीन देखील समस्थानिक असंच महत्वाचं आहे. ज्या समस्थानिकाचा उपयोग गलगंड नावाच्या आजारावर उपचार करण्यासाठी केला जातो. आयोडीन 131 याचा अणुवस्तुमानांक आहे आणि याचा अणुअंक 53. या पद्धतीने निर्देश करतात सगळ्या समस्थानिकी मूलद्रव्यांच्या अणूंचा.
आयोडीन 131 या मूलद्रव्याच्या समस्थानिकी मूलद्रव्याच्या अणूंचा उपयोग ग्वायटर म्हणजे गलगंड नावाचा आजार झाल्यानंतर त्याच्यावर उपचार करण्यासाठी तुम्ही केला जातो. टीव्ही मध्ये जाहिरात पाहिली असेल खेंगा खेंगा होऊ नये म्हणून काय करावं सांगतात, आयोडीन युक्त मीठ खा, आयोडाईन नमक. आणि किती लागतं आयोडीन आपल्याला, दररोज एका टाचणीच्या टोकावर मावेल इतका आयोडीनची गरज असते आपल्याला रोजची. आणि आयोडीन कुठून मिळतं आपल्याला, आयोडीनचा स्रोत मीठ किंवा पाणी आहे. ज्या जमिनीमधून पाणी आपण पाण्याचा स्रोत जमिनीमधून पाणी काढतो, ज्या जमिनीमध्ये पाण्यात आयोडीनचं प्रमाण आहे त्या पाण्यामधून देखील आपल्याला आयोडीन मिळतात, किंवा समुद्राच्या क्षारामध्ये पाण्यामध्ये मिठामध्ये देखील आयोडीन विपुल प्रमाणामध्ये असतात. आणि ज्या भागामध्ये राहणाऱ्या लोकांच्या शरीरात आयोडीनचं प्रमाण कमी आहे असे भारतामध्ये लोक धुळे नंदुरबार या आदिवासी भागामध्ये अधिक आहेत, तिकडं खेंगा किंवा गलगंड हिंदीमध्ये त्याला खेंगा म्हणतात जाहिरातीत दाखवतात, इथं मोठी गाठ येते गळ्याला आणि जखम किंवा याच्यामधून कुसदृश्य रक्त प्रवाह होतो. हा आजार फक्त एवढ्या आयोडीनच्या कमतरतेमुळे होतो. आपल्याला आयुष्यभरामध्ये किती आयोडीन लागतं माहितीये का, एक चमचाभर, फक्त चमचा. आपण चहा किंवा पोह्यासाठी वापरतो तो चमचा, एक चमचाभर आयोडीन पुरा. परंतु हे आयोडीनची जर कमतरता असेल तर गलगंड नावाचा आजार होतो. आणि या गलगंडावर उपचार करण्यासाठी आयोडीन 131 या समस्थानिकी मूलद्रव्यांच्या अणूचा उपयोग केला जातो. सोडियम 24 या समस्थानिकी मूलद्रव्याच्या अणूचा उपयोग जमिनीमधून जे गेलेले नळ असतात पाईप, या पाईप मध्ये शिरा कुठे आहेत लिकेज झाल्यानंतर शोधण्यासाठी. सगळी जमीन उकरत बसण्याचं कारण नाही, अडचणीचं होईल ते जिकरीचं काम आहे. आणि म्हणून त्या पाईपला कोणत्या कोणत्या ठिकाणी चिरा पडलेल्या आहेत, कुठं फुटलेला आहे जमिनीच्या खाली असणार त्या पाईपमध्ये चिरा शोधण्यासाठी सोडियम 24 या समस्थानिकी मूलद्रव्याच्या अणूचा उपयोग होतो. त्यानंतर वेगवेगळ्या अन्न पदार्थांचं परिरक्षण करण्यासाठी देखील किरणोत्सर्गी मूलद्रव्यांचा उपयोग होतो. आता वेगवेगळ्या अन्न पदार्थांचं परिरक्षण करणे, अन्न परिरक्षण म्हणजे काय, अन्न पदार्थामध्ये सूक्ष्मजीवांची वाढ होऊ नये यासाठी त्या अन्न पदार्थामध्ये दुसरा अन्न पदार्थाची चव वाढवणारा, अन्न पदार्थाचं गंध वाढवणारा, अन्न पदार्थाची रुची वाढवणारा पदार्थ जर मिसळला तर त्या पदार्थाला अन्न परिरक्षक म्हणतात. आणि असं अन्न परिरक्षण करण्यासाठी देखील काही समस्थानिकांचा उपयोग होतो. आता उदाहरणार्थ बटाट्याला जर कोंब येत असतील, आपण बाजारामधून जर बटाटे आणले तर बऱ्याच दिवसासाठी जर बटाटे घरामध्ये राहिले किंवा व्यापाऱ्यानं बऱ्याच दिवस त्यांच्याकडे बटाटे ठेवले तर त्या बटाट्याला कोंब येतात. आणि मग हे कोंब येऊ नये म्हणून त्याच्यावर काही किडांचा किरणोत्सारी मूलद्रव्यांचा मारा केला जातो, ज्यामुळे बटाट्यांचं कोंब येणं थांबतं आणि त्याचं पोषण मूल्य त्या पोषण मूल्यांचा ऱ्हास होणार आहे, तो ऱ्हास थांबवला जातो. अशा प्रकारे वेगवेगळ्या अन्न पदार्थांमध्ये या किरणोत्सारी मूलद्रव्यांचा उपयोग अन्न परिरक्षक म्हणून होतो. आणि त्यानंतर शेवटचा उपयोग आहे किरणोत्सारी मूलद्रव्यांचा, कार्बन 14 म्हणजे कार्बन 14. आपल्याला माहिती आहे कार्बनचा अणुअंक 6 आहे आणि अणुवस्तुमानांक 12 आहे, परंतु हा कार्बन 14 नावाचा समस्थानिकी मूलद्रव्याचा अणू कार्बनी वयमापन करण्यासाठी केला जातो. कार्बनी वयमापन म्हणजे काय, मोहनजोदडो आणि हडप्पा संस्कृतीमध्ये उत्खनन झाल्यानंतर जे सापडलेले जीवाश्म होते ते किती वर्षापूर्वीचे होते, या कार्बन 14 चा उपयोग करून केला जातो. आता नेमकं कसं करतात याचा अभ्यास अजून वेगळा आहे, ते पुढे गेल्यानंतर कधीतरी आपल्याला अभ्यासता येईल. परंतु जमिनीखाली सापडलेले जीवाश्म म्हणजे जीवांचे अवशेष, खडकामध्ये अडकून पडलेले जीव, किंवा बऱ्याच दिवसापूर्वी एखादं प्रेत किंवा एखादा मृतदेह जमिनीमध्ये पुरलेला असेल तर तो किती दिवसापूर्वी पुरलेला होता हे देखील पडताळून पाहता येतं. सीआयडी मध्ये किंवा जिथं तुम्ही क्राईमचे काही कार्यक्रम जर पाहत असाल टीव्ही मध्ये तर त्या ठिकाणी एखादा खून करून टाकल्यानंतर कुठेतरी मृतदेहाची विल्हेवाट लावली जाते आणि मग बऱ्याच दिवसानंतर हा किती दिवसापूर्वी केलेला खून आहे हे तपासलं जातं. अशा तपासणीमध्ये देखील आपल्याला म्हणजे गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी सुद्धा या कार्बन 14 किंवा जीवास जे कार्बन पासून तयार झालेले पदार्थ आहेत, उदाहरणार्थ तोडलेलं लाकूड, किती दिवसापूर्वी लाकूड तोडलं होतं, लाकूड हा कार्बनी पदार्थ आहे, त्याच्यामध्ये कॅम्बियम पिथी याची रचना असते, आणि त्यावरून देखील आपल्याला या कार्बनचा समस्थानिकाचा उपयोग त्याचं वयमापन करण्यासाठी म्हणजे कार्बनी वयमापन करण्यासाठी कार्बन 14 या समस्थानिकी अणूचा उपयोग होतो. हे सगळं विचारात घेता समस्थानिकी मूलद्रव्यांच्या अणूंचा आपल्याला वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये उपयोग होतो ही बाब आपल्या लक्षात येते.